गेल्या वर्षीची अतिवृष्टी कोरोना महामारी तीन महिन्यापूर्वी केंद्राने सत्तावीस नाशक, बुरशीनाशकांवर पर्यायी दीड महिन्यापूर्वीच रशियाने महाराष्ट्रातून निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द केले असे धक्क्यावर धक्के बसत आहेत तरीही यंदा बाजारपेठेचा अंदाज न येता शेतकऱ्यांनी द्राक्ष हंगामाला सुरुवात केली पुन्हा दहा ऑक्टोबर पासून वादळी पावसाने चांगलीच नव्हे तर राज्यातील नाशिक जालना सोलापूर इंदा इंदापूरसह काही प्रमाणात जालना उस्मानाबाद कर्नाटकच्या सीमा भागाला अतिवृष्टीने हाहाकार माजवला द्राक्ष शेतकरी पुन्हा एकदा हबकला पोंगा फुलोरा अवस्थेतील बागांना जोरदार फटका बसतोय बागा वाचवण्यासाठी रात्रंदिवस फवारण्यांचा पुन्हा एकदा मारा सुरू झाला या त्यातच कोरोना पार्श्वभूमीवर कृषी व्यावसायिकांच्या रोखीच्या भूमिकेने सामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे तरीही शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी सोडली नाही बागांत औषधी फवारणी करताना ट्रॅक्टर अडकत आहेत त्यांना बाहेर काढण्याच्या कसरतींसह एस टी पी पंपाने औषध फवारणीत पाईप ओढताना आतडी गळ्याला येत आहेत तरीही कुटुंबाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा जिद्दीने सुरूच आहे त्यात मग एकरी चार मजूर जगवणे होते मात्र त्यांच्याकडूनही उत्पादकांना या काळात समजून घेण्याचे प्रकार कमी झाला आहे दिवसभर बसले तरी पगार आणि अर्धा एक तास जादा काम केले तरी पगार अशी अवस्था आहे काबाड कष्ट सुरू असले तरी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारापेक्षा निर्यातीत चांगल्या दराच्या अपेक्षेने युरोप राहूद्या अन्य देशात निर्यातीचे नियोजन होतानाचे चित्र कायम आहे जिल्ह्यात एक पॉइंट वीस लाख एकरावर द्राक्ष बागा आहेत गेल्या वर्षी कोरोना संकटातही जिल्ह्यातून द्राक्ष डाळिंब भा भाजीपाल्याची विक्रमी निर्यात झाली होती सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये बत्तीस हजार आठशे बत्तीस टन निर्यात झाली आहे हो विशेष म्हणजे युरोपीय तेरा देशात सात हजार नऊशे सदतीस टन द्राक्षाची निर्यात झाली आहे ती गेल्या वेळेपेक्षा पाचशे चौदा टनांनी जास्त आहे